होत्या ना घरी होता पास। अरे माझी सासू एवढी खडूस आहे ना, काय सांगू तुला, एवढा त्रास देते मला, एवढा त्रास देते ना माझ्या नवऱ्याला, तर नुसते माझ्या चुकल्या लावते ग, मला तर काही कळत नाहीये। अगं काहीच काम करत नाही ग ती, सगळं काम मला करावं लागतं। तुला माहिती आहे नुसतं बसून खाती, खाण्याशिवाय दुसरं काही कामच नाहीये तिला। मी तुला माहिती आहे मी किती काम करते। अगं फक्त खाती, एवढं खाती, खाऊन भोपळा झाली भोपळा, टुंडुक अशी चालत असते ती। सकाळपासून कुठे गेली आहे काय माहित, पण तुला सांगते एक तर ती या घरात राहील किंवा मी या घरात राहील। हा आई, आई कुठे चाललाय तुम्ही? मी चांगली सासू नाही बनू शकले ना, माफ कर मला। अहो आई मी प्रँक करत होते, तो बघा कॅमेरा। आई तुम्ही प्रँक करताय ना, कॅमेरा कुठे आहे?